कहाणी बाळकृष्ण बनले रोबोट। बंटू नावाचा एक मुलगा होता, त्याला बाळकृष्ण खूप आवडायचे। तो नेहमी बाळकृष्णाला विनंती करत असायचा, हे देवा, मी किती दिवसांपासून तुझ्या समोर प्रार्थना करतोय, मला तुला भेटायचं आहे, मला तुझ्या गोष्टी खूप आवडतात, आजी मला नेहमी तुझ्या कामांबद्दल सांगत असते, मला तुमच्याकडे यायचंय। बंटूच्या आई वडिलांनी आणि त्याच्या आजीने त्याच्यावर छान संस्कार केले होते। तो खूपच संस्कारी मुलगा होता, पण कधी कधी कृष्णाला भेटता न आल्यामुळे त्याला दुःख व्हायचं। बंटू बेटा, जर मनात विश्वास पक्का असेल तर एक दिवशी बाळकृष्ण तुला नक्कीच भेटायला येतील, बस तुझा विश्वास असाच ठेव हा, ते तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होतील, बघच तू। हॅलो बंटू, तुझा वाढदिवस येतोय ना, म्हणूनच मी तुला एक मोठं गिफ्ट पाठवतोय, तुला ते खूप आवडेल। धन्यवाद काका, पण मला ना बाळकृष्णाचं खेळणं हवं होतं, पण तुम्ही जे काही पाठवलंय ते मी नक्कीच स्वीकारेन, धन्यवाद। काकांचा फोन ठेवून बंटू पुन्हा आजीकडे गोष्ट ऐकायला जातो। आजीच्या गोष्टींचा बंटूवर खोलवर परिणाम झाला होता। काही दिवसात घरात एक पार्सल पोहोचत। अरे, हे नक्कीच काकांनी पाठवलं असेल। बंटू ते पार्सल उघडतो, त्यात एक भला मोठा रोबोट असतो। हॅलो बंटू, कसा आहेस? मी तुझा मित्र आहे, मला तुझा मित्र बनवशील? असं म्हणून रोबोट स्वतःचा हात पुढे करतो आणि बंटू ही त्याच्याशी हात मिळवतो। अरे, तू तर बोलणारा रोबोट आहेस, तू तर माझ्यासारखीच भाषा बोलतो। काही क्षणासाठी तर मला वाटलं की मी एक स्वप्नच बघत आहे, मी आत्ता आजीला जाऊन सांगतो। नको बंटू, थांब, कोणालाही काहीही सांगू नकोस, नाहीतर आपली मैत्री तुटेल। हॅलो रोबोट, तुला बाळकृष्णासारखी बासरी वाजवता येते का? तेवढ्यात रोबोट बासरी काढून खूप छान धून वाजवू लागतो। बंटू त्याच्या धून मध्ये हरवून जातो आणि डोळे मिटून घेतो। जसा तो डोळे मिटतो, त्याला भास होतो की तो वृंदावन मध्ये पोहोचला आहे। तिथे कृष्ण आणि त्याचे मित्र बंटू सोबत खेळतात। मग बासरी वाजणं थांबून जात। कशी वाटली माझी बासरी? खूप छान होती, पण तू थांबलास का? मी तर वृंदावनला पोहोचलो होतो, मी तिथे कृष्णाला पाहिलं, मधुला पाहिलं, सुदामालाही पाहिलं आणि राधालाही पाहिलं। किती सुंदर गाव होतं, झरे पक्षी तिथून उडून जात होते, माता यशोदा लोणी बनवत होती। अरे हो, लोण्यावरून आठवलं, मला खूप जोरात भूक लागलीये, मला लोणी खायला हवंय। अरे, तू तर एक रोबोट आहेस, तू कसा खाऊ शकतोस? मी तुझा मित्र आहे ना, तर माझी गोष्ट तू ऐकली पाहिजेस, आता जाऊन लोणी घेऊन ये। वा वा बंटू, तुझ्या आईने तर खूप चविष्ट लोणी बनवले, खूपच मजा आली। मग बंटू रोबोट कडूनच बाळकृष्णाची गोष्ट ऐकायला लागला होता। दोघे मिळून यूट्यूब वर बाळकृष्णाची मालिका पाहतात, दोघ मिळून बाळकृष्णाची पुस्तक वाचतात। बंटूला खुश पाहून रोबोटला खूप आनंद होतो। बाळकृष्णाची एक गोष्ट वाचता वाचता बंटू झोपून जातो आणि बाळकृष्ण बनलेल्या रोबोटला माता यशोदा बोलावते। मला माफ कर बंटू, मला जावं लागेल, वृंदावनामध्ये सगळे माझी वाट पाहतात, जर मी नाही गेलो तर मला आई ओरडेल, मी जातो हा आता। अरे मित्रा, तू काही बोलत का नाहीयेस? बंटू त्या रोबोटचं स्विच दाबतो, पण तो सामान्य खेळण्यासारखा हलायला लागतो, एका सामान्य रोबोट सारखा चालतो। बंटूला रोबोटच्या आवाजावरून काही कळत नाही। तुला काय झालंय मित्रा, तू माझ्याशी बोलत का नाहीस? काय झालं तुला, माझ्यावर रागवला आहेस का? बंटूला रोबोटचा आवाज समजत नाही। सामान्य रोबोटला पाहून बंटू उदास होऊन जातो। त्याला कळतच नाही की हे असं कसं झालं। हळूहळू तो आजीकडे जाणं सुद्धा बंद करतो, स्वतःच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतो। बंटूचे आई बाबा आणि त्याची आजी त्याला खूप समजावतात, पण कुणाला कळतच नाही की त्याला काय झालंय। हे बालकृष्ण,
तू मला तुझ्या सारखाच एक मित्र पाठवला होतास रोबोटच्या रूपात, पण तोही माझ्यापासून लांब जात आहे. मला तुझ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवत होता. त्याने मला तुझं वृंदावनही दाखवलं होतं. मी तुझ्यावर खूप नाराज आहे. मी त्याची मैत्री निभावण्यासाठी कोणाला काहीच सांगितलं नव्हतं. त्या रात्री बंटू काहीही न खाता पिता रडत रडत झोपून जातो आणि त्याच्या स्वप्नात बाळकृष्ण येतात. बंटू, हे काय केलंस तू? तू तर खाणं पिणं सुद्धा सोडून दिलंस. जशी तुझ्या आई बाबांना तुझी गरज आहे, तशीच आई यशोदाला आणि संपूर्ण वृंदावनालाही माझी गरज आहे. मला तर जावं लागणारच होत, म्हणून मी गेलो. पण बालकृष्णा, तू तर मला भेटायला आलाच नाहीस. मग रोबोटची गोष्ट तुला कशी काय माहित? तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तुझ्या भेटीला आलो होतो. तुझ्या सोबत लोणी खाल्लं, जेवण जेवलो, गोष्टी ऐकल्या, तुला वृंदावनात सुद्धा घेऊन गेलो होतो. मला काहीच समजलं नाही. तू ज्या रोबोट सोबत खेळत होतास, ज्याला तो तुझा मित्र म्हणत होतास, तो मीच होतो. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुझ्या काकांनी दिलेल्या रोबोटच्या रूपात आलो होतो. पण बालकृष्णा, तुम्ही इतके दिवस माझ्या सोबत राहिलात, मला आनंद दिलात, माझ्या इच्छा पूर्ण केल्यात, पण मला न सांगता तुम्ही इथून निघून गेलात. मी तुमच्यावर नाराज आहे. मला वाटलं होतं की हा एक जादूचा रोबोट आहे. तुम्ही माझे मित्र झालात, पण मी तर तुम्हाला ओळखलंच नाही. आज मी तुम्हाला वचन देतो की मी कधीही रागवणार नाही. माझ्या आई बाबा आजीला कधीच दुखवणार नाही. फक्त एकदा येऊन मला तुमचं रूप दाखवा. रूप तर मी तुला दाखवलं होतं. मी तुला वृंदावनातही नेलं होतं. तू माझ्या सगळ्या मित्रांना भेटला होतास, तिथे तुम्हाला पाहिलं होतंस. नाही बाळकृष्णा, ते तर तुम्ही मला फिरायला घेऊन गेला होता. फक्त एकदा तुमचं दर्शन देऊन जा, मी काहीही हट्ट करणार नाही. मी समजेन की रोबोटच्या रूपात तुम्ही माझ्या सोबतच आहात. माझे काही भक्त खूपच हट्टी असतात आणि त्यांच्या हट्टापुढे मला नतमस्तक व्हावंच लागतं. काळजी नको करूस, मी लवकरच तुझ्या भेटीला पुन्हा येईन. असं म्हणून कृष्ण तिथून चालले जातात आणि बंटूचे डोळे उघडतात. बंटू सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून बाळकृष्णाची पूजा करतो, त्यांची आरती करतो आणि त्याच्या आईला म्हणतो, मला नाश्ता दे, मला खूप भूक लागली आहे. बंटूचे आई बाबा आणि आजीला समजत नाही की अचानक ह्याच्यात इतका फरक कसा पडला. नाश्ता केल्यानंतर तो एक दोन तास अभ्यासही करतो आणि मग जाऊन रोबोट सोबत खेळतो. काही दिवस झाल्यावर एक दिवशी बंटू झोपेत असतो आणि बंटूला आवाज येतो, उठ बंटू, खेळायचं नाहीये का? आज आपण गिल्ली दांडू खेळूया, चल आज खूप मज्जा येईल. अरे रोबोट, म्हणजे बालकृष्ण, तू आलास का? रोबोट तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो, हळू हळू, एक दोन तीन, कुणाला कळलं नाही पाहिजे की मी इथे आलो आहे. माझ्या आईला कळलं नाही पाहिजे की मी तुझ्या भेटीला इथे आलो आहे. बंटूच्या आग्रहानंतर बाळकृष्ण त्याचं रोबोटचं रूप सोडून त्याच्या खऱ्या रूपात येतो आणि बंटूशी गप्पा मारायला लागतो. बंटू खूप खुश होतो. बघितलंस बंटू, मी दिलेलं वचन पूर्ण केलंय, पण मी नेहमी असं नाही करू शकणार. जेव्हा जेव्हा तू मला मनाने हाक मारशील तेव्हा मी रोबोट बनून तुझ्या सोबत येईन. पण लक्षात ठेव, मी नेहमी असं नाही करू शकणार. तुला फक्त आनंदी राहावं लागेल. मला वचन दे. हो हो बालकृष्ण, मी तुला वचन देतो की आता मी कधीही हट्ट नाही करणार. तू माझी इच्छा पूर्ण केलीस, खरंच मी तुझा आभारी आहे. त्या दिवसानंतर जेव्हा बंटू मनातून हाक मारायचा तेव्हा बाळकृष्ण त्याला भेटायला यायचे आणि रोबोटच्या रूपात त्याच्याशी खेळायचे. बंटूने खूप प्रेमाने रोबोटला सांभाळून ठेवलं होतं. नेहमी स्वतःच्या सोबतच घेऊन झोपायचा, जेवताना स्वतःच्या समोरच ठेवायचा आणि अशा प्रकारे बंटूची इच्छा पूर्ण झाली. या गोष्टीतून आपल्याला धडा मिळतो की जर आपण एखाद्याची मनापासून आठवण काढली आणि त्याला भेटण्याची इच्छा असेल, मग ते देव जरी असतील ते आपल्याला नक्कीच भेटतात. फक्त आपला विश्वास खरा असावा.